आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ए रागु, हे बघ, मला माहितीये मी तुला न विचारता न सांगता बँकेत गेलो म्हणून तुमच्या राग. तुला गरज काय होती ते शेखरकडे मदत मागायला जायची? तुझ्या एका चुकीमुळे मला काय काय ऐकून घ्यायला लागलं. काय काय बोलत होता तू कीर्तिकर? मी बेकार आहे, काय काम धंदा करत नाही. तुझ्यामुळे तुझ्या बायकोवर दागिने विकायची वेळ आली. अरे पण त्याच्या बोलण्याचा आपल्याला काय फरक पडतोय? कोण हाय कोण त्यो आपला? राघव, तुला वाटतंय ना असं खरंच काय नाही. मला तुझी धडपड दिसतेय आणि म्हणूनच माझ्याकडून काहीतरी मदत करावी म्हणून. बरं, तुम्ही तिथं पतपेढीत गेलात तर तुम्हाला अण्णादादाकडून मदत नकोय म्हणून मी दुसरा उपाय सुचवला, ते म्हणजे बँकेत जायचा. आता मला माहित होतं भाई, तिथं कर्ज देणारा जो अधिकारी आहे तो नेमकं सुट्टीवर जाणार आहे, त्याच्या जागी हो येईल म्हणून. तरी पण त्यानं सगळ्यांसमोर माझा अपमान केला की नाही? राघव, शेखर फक्त आपल्यासाठी एक बँकेतला कर्मचारी आहे, बस. राघव, हे बघ, जर तो आज मला रोखलं नसतंस ना तर आपलं टेंडरच काम झालं असत. हे बघ अंबिका, त्याची काळजी तू करू नकोस. पैसे मी दुसऱ्या कुठल्या पण पद्धतीने उभे करीन. काय करायचं ते लवकरात लवकर कर. राघव, उद्या 11 वाजेपर्यंत आपल्याला टेंडर भरायचंय. आधीच आपल्याकडे वेळ कमी आहे, कसं करणार आहे? त्यापेक्षा तू अण्णादादाशी बोललास, तुमच्यातले गैरसमज दूर केले तर तुझे सगळेच प्रश्न सुटतील असं नाही वाटत तुला? राघव, तू किती बी नाकारलंस ना तरी आपलं लग्न झाल्यापासून त्यात या उद्योगधंद्यात जम बसवेपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टीत अण्णादादाची मदत लागणार आहे, त्याशिवाय अजिबात हे सोपं नाही. अरे का कळत नाहीये तुला? माया, मी पण टेंडर भरणार. दादा, हे काय मध्ये? अगं सिरियसली, राघवला जर काम मिळू द्यायचं नसेल ना तर हाच एक पर्याय. तू काय बोलतोस ना, मला खरंच काही कळत नाही. प्लीज जरा क्लिअर बोलशील का, तुझ्या डोक्यात काय चाललंय ते? त्या टेंडर साठी त्यांचा एवढा आटापिटा चाललाय ना, ते टेंडरच त्यांना मी मिळू देणार नाही. ते कन्फर्म आपल्याला मिळेल. जयदेव, दादा जयदेव, चल. जय 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 जय. हे बघ, ते टेंडर हे ते भावा, तुझ्या डोक्यावर ऑलरेडी एवढे व्याप आहेत, त्यात तू हे काम वाढवून ठेवालायस, म्हणजे नेमकं करालायस काय तू? कसं आहे पट्या, आत्ता हे टेंडर जरी माझ्या नावावर असलं तरी उद्या पास झालं तर अंबुवन राघवच्या नावावर असं, कळलं काय? नाही कळलं नाही, पण तरी पण एक प्रश्न आहे मला. बेट्या, तुझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी घरी जाऊन देतो. हा, आता लई उशीर झालाय, मॅडम वाट बघत असतील. चल चल. बघितलंस काय प्लॅन आहे त्यांचा? करू दे ग, असे लाख प्लॅन करू, पण एकही प्लॅन मी सक्सेसफुल होऊ देणार नाही. फक्त एक प्रॉब्लेम. काय? जयदेवच्या कोटेशनची अमाऊंट कशी करणार? दादा, सगळी माणसं विकली जातात, फक्त त्यांची योग्य किंमत करता आली पाहिजे. यु नो व्हॉट आय मीन? हो 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 हो, येस येस येस, करेक्ट. म्हणजे ऑफिसमधला एखादा माणूस फोडावा लागेल. ठीक, पण किती किंमत मोजावी लागली ना तरी मी मोजणार. पण राघव, अंबिका आणि जयदेव तिघांना एकत्र येऊ देणार नाही आणि सुखानं जगूही देणार नाही. आलोच
येस 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 मी ऑफिस मध्येच आहे. नाही नाही तुम्ही एक काम करा, तुम्ही तो फॉर्म भरा आणि रितसर आणून द्या. ठीक आहे, येस मी चेक करते आणि तुम्हाला कळवते. या या बरं, मी तुम्हाला एक 10 मिनिटात फोन करते. ठीक आहे, या नाही बसा, बस पिट्या. विद्या मॅडम सॉरी बरं का थोडासा उशीर झाला यायला. मी काल तुम्हाला फोन केलता त्या रस्त्याच्या टेंडर संदर्भात, हा त्याचा फॉर्म भरायचा होता. येस आय रिमेंबर, मी फॉर्मही काढून ठेवला. एकच मिनिट. हे घ्या हा फॉर्म, आम्हाला भरून द्या. विद्या मॅडम तुम्हीच फॉर्म भरला असता तर बरं झालं असतं. आय एम सॉरी पण मला नाही भरता येणार. काय काही रूल्स फॉलो करायला लागतात ना, सो तुम्हालाच भरावं लागेल. काय झालं? काय नाही, ते चांगल्या कामाला तुमच्या हातातून सुरुवात व्हावी असं त्याला वाटलं होतं, पण काय आता मी भरतो. विद्या मॅडम मी भरले, तुम्ही एकदा चेक करा बघा आणि काय राहिलं तर मग तुम्हीच भरून टाका. ओके इथे तुम्हाला सही करायला लागेल. विद्या मॅडम सॉरी बरं का तुमचा लई वेळ घेतला, आता निघतो मी. हो एवढी फॉर्मॅलिटी कसली करताय जिथे? हा नाहीतर काय, आपल्या घरच्याच आहेत त्या, म्हणजे घरच्या सारख्याच. विद्या मॅडम काय पाय निघ ना काय? नाही ते पायात मुंग्याला घेवड्या. विद्या मॅडम ते मला हे विचारायचं होतं कि हा याचा निकाल कधीपर्यंत लागेल? टेंडर मागवणं क्लोज झालं की आज संध्याकाळी आमची एक इंटरनल मीटिंग होईल आणि त्यात काय तो डिसिजन घेतला जाईल. सो मी तुम्हाला इन्फॉर्म करेन, डोंट वरी. ओके बेस्ट, एक नंबर. चला की येत. काय म्हटलं राघव, पैशांची जमवाजमव नाही झाली आत्या. मग आता आता काय, टेंडर भरायची वेळ बी निघून गेली गा आत्या. खर तू खचून जाऊ, उलट राघवला समजाव की हे नाहीतर दुसरं काम मिळेल म्हणा. त्याला धीर दे वय आत्या, काय बी झालं तरी म्या हार मानणार नाही. म्या राघवला त्याच्या पायावर उभं करणार म्हणजे करणारच. कुठे राहिला हा? काय झालं दादा? फारच हलकी निघाली का इथली माणसं? म्हणजे माणसं इतकी हलकी आहेत ना की 2000 नोट त्यांच्याकडे वजनदार ठरली. म्हणजे काम झालं तर? त्या माणसाला सांगून आलो जयदेवने ज्या अमाऊंटचं टेंडर भरलाय त्या अमाऊंट पेक्षा 100 रुपये कम आपलं टेंडर. आता ते टेंडर फक्त आपल्याला ते जयदेवला मिळणार ना राघवला. संध्याकाळपर्यंत आपण वाट बघायची. नाना हे काम काय होईल असं वाटत नाही बघा मला. हे सगळं आंबीमुळे झालं. वैकी
आता हिच्याशी लग्न करायचं म्हणून तू सुधारलास? आपले दना दना पैसे देणारे सगळे दोन नंबरचे धंदे बंद केले म्हणून आता फाके पडलेत. एक नंबरच्या धंद्यातून एवढा पैसा येतोय कधी? नाना अहो तुम्ही नका स्वतःला दोष देऊ. राघव हे काम गेलं म्हणून काय झालं? आपण ना समजा नव्यानं उभं करू. खरंय काही नसलं तर आपली शेती आहेच की त्याला जोडधंदा म्हणून माग पुढे काहीतरी दुसरं सुरू करताय. राघव आयुष्यात अशा अनेक संध्या मिळत असतात पण तुझी जर प्रामाणिकपणे काम करायची तयारी असेल ना तर बघ तुला अजून एक संधी नक्कीच मिळेल. अगं पण अंबिका या कामासाठीचं स्वप्न तू बघितलं होतंस आणि ते पण मी पूर्ण करू शकलो नाही ह्याच मला जास्त वाईट वाटतंय. राघव कोणी आहे का घरात? थांबा मी बघतो. अंबिका जय दे मॅच तुमच्यासाठी पत्र आलंय. पत्र? हा इथं सही करा. धन्यवाद. माझ्यासाठी पत्र? काय ग कुणाचं पत्र आहे आणि कुणासाठी? माझ्यासाठीच आहे. तहसीलदार ऑफिस मधून आले. तहसीलदार ऑफिस मधून कसलं पत्र आले? हा आपण डिपॉझिट नाही ना भरू शकलो म्हणून फॉर्म आणि बाकीची कागदपत्र पाठवून दिली असतील. आता पैसे जाऊ देत ते जेवढा जास्त विचार करू तेवढा जास्त त्रास होईल. हा तू चल आपण जेवणाच्या तयारीला लागू. कशाला मग आशा दाखवली त्याला? हा आशा दाखवून तोंड घशी पाडलत ना तरी मी सांगत होते नसत्या फंद्यात पडू नका. घरची शेती आहे ती करा पण नाही गावासमोर त्याचं हस केलं आणि आता चेहरा पाडून अगदी दुःख असल्याचं आव्हान आलेत. त्या लेटरचा विषयच संपवते. काय काय ग काय झालं? नाही 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 मॅडम तुम्हाला नाही ते एक मिनिट. हा वय मॅडम आम्ही येतो आम्ही ऑफिसात येतो आणि मग समजा फॉर्मॅलिटी तिथंच करू. वय वय ठेवतो फोन. काय झालं? ओ अमुताई सांगा तरी काय झालंय? तहसीलदार ऑफिस मधनं फोन आलता. काय म्हणू? त्या म्हणत होत्या की रस्ता डांबरीकरणाचं काम आपल्याला मिळालंय. हे त्याचच लेटर आहे वाटत. हो अमुताई काय आहे त्यात वाचा की सांगा की पटकन. अग काय लिहिलंय त्यात? नाना अत्या राघव हे तेच लेटर आहे. अहो ते काय म्हणाले ते तरी सांगा. नाना आपल्याला पुढच्या फॉर्मॅलिटीज करण्यासाठी ऑफिसात बोलवलंय. म्हणजे? अत्या म्हणजे आपल्याला हे काम मिळालं. खरं सांगताय का काय? अहो अगदी खरं. देवच पावला बाई. अरे पण हे कसं शक्य आहे? 20 लाख रुपये आपण डिपॉझिट म्हणून भरलेले पण नाही तर टेंडर कसं पास झालं? राघव आता इथं विचार करत बसण्यापेक्षा आपण तिथं जाऊ आणि तिथंच सगळं बघू की म्हणजे आपल्याला कळेल की खरं हे समजा काय प्रकार आहे.
हे बरं आहे. नाही, 20 लाख रुपये एवढी मोठी रक्कम न भरता सरकारी काम याला मिळालंच कसं? काय ग, हा प्रश्न तुला पडला नाही? नवलच आहे. नाही का, या प्रश्नाचं उत्तर तुला आधीच माहित होतं? काय बोलायचंय तुम्हाला? नाही, तुम्हाला काय वाटतं हे मला माहित नाही, पण मला 100% खात्री आहे की या माग जयदेवचाच हात आहे. कसला? हेच की, जयदेवाने समद्या पतपेड्यामध्ये शब्द टाकून राघवला पैसे कसे मिळणार नाहीत ह्याची सोय केली, आणि नंतर स्वतःच ते पैसे भरून आपण राघववरती किती उपकार करालोय असं आव्हान आलंय. हे दोघं बहीण भाऊ दिसतात तसे नाहीत, पण मला बी कमी समजू नका. ही सुनंदना तुमचे समदे डाव हाणून पाडल. रग्या, तू तहसीलदार ऑफिस मध्ये फोन कर. डिपॉझिटचे 20 लाख रुपये भरले गेलेत का ते बघ, आणि भरले असतील तर ते कुणी भरलेत याची खात्री करून घे. सुनी म्हणत्या त्याप्रमाणे तुझ्या मेवण्यानं जर हे पैसे भरलेले असले तर मग हे काम स्वीकारायचं का नाही हे तू किती स्वाभिमानी आहेस त्याच्यावर अवलंबून तो निर्णय तुझा तू घे. नाना अहो, या समजातलं 1% जरी खरं असलं तरी काय झालं? काय वाईट केलंय हो अण्णा दादानं? अहो, राघवला तो त्याच्या पायावर उभं राहायलाच मदत करतोय ना, त्याच्या मार्गात तर येत नाहीये. मग नाही अंबिका, या सगळ्यात मला जयाचं नाव कुठं बी नकोय. अरे तू असं उलटा विचार कशाला करतोयस? जयानं मदत केली तर तुझं भलंच होणार आहे ना, का त्याचा त्रास होणार आहे? मला या प्रकरणात जयाचा 1 बी पैसा नको. अरे पण राघवा, जयदेवानं जर हे पैसे भरले असतील तर तुला काम नाकारायची काही गरज नाही. म्हणजे राघव, तू समजतोस तसं जयदेवानं तुझ्यावरती उपकार केलेले नाहीयेत. जयदेवाची जी एवढी मोठी प्रॉपर्टी आहे त्यात अंबिकाचा वाटा आहेच की? मग असं समज, त्या हिस्स्याचे पैसे त्याने आत्ताच तुला दिलेत. मी तर म्हणते हे 20 लाख रुपये घेऊन गप्प बसू नका, तेवढ्यानं काय होणार आहे? हिच्या भावाच्या प्रॉपर्टी मधला हिचा अर्धा हिस्सा मागा की? अरे वा, त्याचे पैसे तुम्हाला चालणार नाहीत, मग त्याच्या संपत्तीतला वाटा कसा चालेल? म्या माझ्या अण्णादादाकडनं 1 पैसा बी मागणार नाही. आणि काय हो सुनंदाताई, इथं कसला विषय चाललाय? तुम्ही कुठला काढताय? मधनं ते हिश्याचं काय आलं? मला जयाकडनं काही नको आणि मी त्याच्याकडे काय मागणार पण नाही. आणि तू मागितल्याशिवाय तो तुला देणार बी नाही, आणि मागितलंस तर काय चुकीचं आहे रे? नाही, कायद्यानं बापाच्या प्रॉपर्टीमध्ये मुलीचा हिस्सा असतोच की, आणि तो जर तुला मिळाला तर काय वाईट होणार आहे? हा, चांगलंच होणार आहे की? आत्या, तुम्ही आमच्या घरच्या गोष्टीत बोलू नका. काय चुकीचं बोलली ती? जयाच्या प्रॉपर्टीत तुझा हिस्सा आहे ही गोष्ट खोटी आहे काय? आपण ती मागितली नाही तर जया स्वतःहून दिला असं काय नाही. नाना, कदाचित तुम्ही विसरला असाल, आमच्या लग्नाच्या वेळी ना कसला भी विचार न करता अण्णादादानं स्तंभी इस्टेट राघवच्या नावावर करून दिली. वय दिली होती, पण तशी परत बी घेतली त्यानं, आठवतंय ना? वा, आणि वैर राघवा, आता हे 20 लाख रुपये देऊन तुमची तोंड बंद करण्याचा प्रयत्न करालाय जयदेव. मी तर म्हणते समधी काम बाजूला ठेवा, आणि हिच्या भावाच्या प्रॉपर्टीतला हिचा हिस्सा कसा मिळेल ना या कामाला लागा. मला काय वाटतंय बकरा घ्या, हे बघ, राजे शिर्केंच्या प्रॉपर्टीत अंबिकाचा निम्मा हिस्सा आहे ही गोष्ट कायदा सांगतोय, आपण सांगत नाही. त्यावेळेला जर तो पैसा तिच्या उपयोगाला येत असेल आणि तुझ्या कामाला येत असेल तर हरकत काय?
आणि जर गरज पडली तर यासाठी आपण जयाला कोर्टात भी खेचू। तयार आहे मी। कशासाठी तयार आहेस मला नाही माहित, पण ठीक आहे, मी असं समजतो की तू या कामासाठी तयार झालायस, आणि जर तसं असेल तर आपण विद्या मॅडम कडे जाऊ आणि समद्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करू। झालं का टेंडर आउट? कधी होणार आहे टेंडरचं काम? कालच झालं। काय झालं? अरे पण मला माझं टेंडर पास झाल्याचा कॉल नाही, मेसेज नाही, असं का? काय झालं? काय झालं? आमचंच टेंडर पास झालंय ना? नाही। काय? अंबिका राघव जेते यांचं टेंडर पास झालं। कसं शक्य आहे? जयदेवनं भरलेलं टेंडर आहे ना, त्याच्या कोटेशन पेक्षा 100 रुपये कमी ना मी भरलं होतं। नियमांप्रमाणे मला मिळालं पाहिजे होतं ना, त्याला कसं मिळालं ते मला काय माहित नाही साहेब। तुम्ही मला पैसे दिलेत आणि मी तुम्हाला रक्कम दाखवायचं काम केलं, आता तुमचं काम का झालं नाही ते तुम्ही मॅडमला जाऊन विचारा।